अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण नाविक समाजाचे दुकान सोडून सर्व दुकाने व्यवसाय चालू केलेले आहेत. दुःख हेच आहे की सरकार कधी आमच्याकडे बघणार हे कळत नाही आहे. दिवसेंदिवस आमचे दुकाने खाली करण्याची वेळ येत आहे, उपासमारची वेळ येत आहे. आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जेणेकरून आमच्या नावी समाजाला मोठ्या दुकानदारासारखं बघू नये आणि दुकान चालू करण्याचं परमिशन देण्यात यावे. नाही येत आत्महत्या करण्याचा त्याने परमिशन द्यावं. आम्ही सामूहिक आत्महत्या करण्यासाठी तयारीत आहे. अगर जर मागच्या 5 दिवसामध्ये जर दुकान चालू केलं नाही आहे, सामूहिक आमच्या आम्ही दुकानासमोर आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत. राज्यामध्ये गेले कित्येक दिवस झाले नावी समाजाचे सलूनचे व्यवसाय बंद आहेत. आज नाविक समाजावर मोठे आर्थिक संकट आले असून त्यांची उपासमार होत आहे. राज्य शासनाला वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आमची अडचणी सांगितल्या, आमचे प्रश्न राज्य सरकारसमोर मांडले, पण राज्य सरकारकडून तसा काही आमच्यापुढे सकारात्मक निर्णय घेतला नाही राज्य सरकारने आमच्या बाबतीमध्ये. या आंदोलनाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की आमचे सलूनचे व्यवसाय चालू करा. आणि जर आमचे सलूनचे व्यवसाय तुम्ही चालू करत नसाल तर प्रति कारागिराला आम्हाला 10,000 रुपये महिना मानधन द्या तुम्ही. पण काय घरी खायला काही राशन पण नाही, काही नाही. हे कोणी शेजारी पाजारी आणून दे, कोणी सोयरे धारे समाजाच्या लोकांनी काही मदत केली, काही आणून दिलं, याच्यावर दगवायलं काय अवघड जगणं मुश्किल झालं एकदम. म्हणजे अवघड 3 महिने होऊन गेले, कम्प्लीट दुकान बंद आहे. पहिले काय 200-300-400 रुपये यायचे, त्याच्यावर सगळ्या गोष्टी चालायच्या, भागायच्या. मुलाचं शिक्षण झालं, आमचं घरचं राशन पाणी सगळ्या गोष्टी, घर किरायाचं आहे सगळ्या गोष्टी, याच्यावरच भागवायच्या. पण आता फार म्हणजे फारच अवघड कठीण बिकट परिस्थिती आलेली आहे आमच्यावर स्वतः.